हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएटिव्हिटी। आज आपण बनवणार आहोत वऱ्हाडी स्पेशल अशा आंबटघाऱ्या, याला आंबटपुऱ्या सुद्धा म्हणतात। याला तुम्ही कुठल्याही स्वीट डिश बरोबर किंवा तसेही खाऊ शकता। चला तर वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेला आहे, तो व्यवस्थित पाण्याने धुवून इथे मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून आपण आणि थोडं मीठ टाकूया आणि झाकण ठेवून याला आता व्यवस्थित शिजवून घेऊया। आणि भगर शिजेपर्यंत इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे, त्यानंतर 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। आता हे मिक्सरला लावून आपण फिरवून घेऊया। इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि आता आपला हा भगरसुद्धा शिजून तयार आहे। याला आता आपण थोडं थंड करून घेऊया। इथे आपला भगर थंडा झालेला आहे, त्यामध्ये मी 3-4 वाट्या कणिक टाकणार आहे आणि त्यामध्ये हे तयार केलेली पेस्ट आपण यामध्ये टाकूया। आणि पेस्ट टाकून झाल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापलेली, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1/2 चम्मच हळद घेतलेली आहे, ते यामध्ये टाकूया आणि 1/2 चम्मच लाल तिखट आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर इथे मी 1/2 वाटी आंबट दही घेतलेलं आहे आणि हे आता आपण व्यवस्थित भिजूया। आपल्याला हे कणकेसारखं जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे, तर थोडं हे आपल्याला पातळच ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा गोळा भिजून घ्यायचा आहे। बघू शकता कणकेपेक्षा थोडं हे आपण पातळच बनवलेलं आहे आणि याला भिजवून आपण झाकण ठेवून रात्रभर असंच सोडून देऊया। रात्रभरानंतर हे व्यवस्थित आंबट झालेलं आहे आणि त्यानंतर इथे मी अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन एक गोळा घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा एक प्लास्टिक घेऊन त्या प्लास्टिकवरती पाणी लावून घेऊया आणि त्यावरती हा गोळा हाताच्या साह्याने असा थापून घेऊया आणि मध्ये एक होल करूया आपण याला। आणि इथे कढईमध्ये मी गरम तेल करत ठेवलं आहे, त्यामध्ये हे आपण आता तळून काढूया। आपल्याला ह्या पुऱ्या मीडियम फ्लेमवरती तळून काढायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू पलटून द्यायची आहे। आणि बघू शकता आपली ही आंबटघारी किंवा आंबटपुरी ही तयार झालेली आहे, याला आता बाहेर काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व आंबटघाऱ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि साईडच्या बेल आयकन बटनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे आलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत राहील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।